हाय गाइस, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा. तिथे एक नोटिफिकेशनची घंटी पण येईल, ती पण प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. तर आज आहे सॅटरडे, आज आहे वीकेंड आणि आता झालेली आहे रात्रीची वेळ. तर आम्ही डिनरलाच आलेलो आहे. पप्पा, मम्मी आणि प्रणालीताई मंजुताईंकडे चालले आहेत. सो आम्ही दोघंच घरी होतो तर आम्ही डिनर प्लॅन केलेला आहे. आणि तसंही नवरात्रामध्ये नॉनव्हेज खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे नॉनव्हेज खायचा प्लॅन आहे. तर आम्ही चाललेलो आहे बाहेर. मी झालेली आहे रेडी. मी दाखवते मी काय घातले. मी आज जंपसूट घातलेला आहे अँड बघा कसा दिसतोय. कसा आहे माझा फुल लुक. गाईज, आम्ही घरून निघालेलो आहे अँड आम्ही जाणार आहे तिरंगा भवन रेस्टॉरंटला, जे की कोथरूडमध्ये आहे पौट रोडला, आणि जे की खूप फेमस रेस्टॉरंट आहे पुण्यामधलं. 1993 सालापासून ते पुण्यामध्ये आहे अँड नॉनव्हेजसाठी ते स्पेशली फेमस आहे. आम्ही आधी पण तिथे गेलेलो आहे बट तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हते. सो आता मी जेव्हा चाललेले आहे तर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगते. त्याची टेस्ट सुपर असते तिथल्या फूडची आणि रिव्ह्यूज पण अमेझिंग आहेत, तुम्ही गुगलवर पण बघू शकता. सो मी जाते आणि तुम्हाला पण दाखवते की कशी आहे टेस्ट आणि कसं आहे रेस्टॉरंट. सो स्टे ट्यून. पोहोचलेलो आहे तिरंगा भुवनला. हे आहे रेस्टॉरंट. रेस्टॉरंटच स्टार्टिंग आहे तिरंगा भुवन. बिर्याणीची राजधानी. सांगितलेलं आहे तर मी आहे अँड इकडे प्रभाकर आहे. सो आता 10 मिनिटांनी आमचा नंबर येईल. इथं पण वेटिंग असतं. आमचा नंबर आलेला आहे. आता बघून ऑर्डर काय द्यायची. ॲक्च्युली मटन पाया सूप घ्यायचं होतं बट इतका लेट झाला की इथलं संपलं मटन पाया सूप. सो आम्हाला आता चिकन सूप घ्यायला लागतंय. सो आम्ही एक चिकन सूप सांगितलं आहे आणि साजूक तुपातली मटन बिर्याणी सांगितलेली आहे. कसं आहे सांग चिकन सूप? टेस्टी आहे ना एकदम. तुपातली मटन बिर्याणी. कशी आहे बिर्याणी? एक नंबर. सुपर टेस्ट आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. झालेलं आहे अँड आता आम्ही निघतोय. तुम्ही बघितलं असेल टेस्ट अमेझिंग होती. मी रिकमेंड करेन पुण्यात कुणी जे असतील त्यांनी जरूर तिरंगाला भेट द्या. एस पी बिर्याणी तिरंगा ऑलमोस्ट टेस्ट भारी आहे दोन्हीची पण, म्हणजे सेम सेमच आहे. ह्या दोन ठिकाणी जरूर भेट द्या तुम्ही पुण्यात असाल तर. चाललेलो आहे आता घरी. पोचलेले आहे घरी अँड काल आमच्या घरी मम्मीने होममेड पिझ्झा बनवलेला होता. त्याची रेसिपी मी शूट केलेली आहे तर ती तुम्ही जाऊन आता बघा. आय होप तुम्हाला ती रेसिपी आवडेल आणि तुम्ही पण घरी एकदम इझी पद्धतीने पिझ्झा बनवू शकता. पिझ्झा बेस तर हा आधी सगळ्यात आधी गरम करून घेतात. पिझ्झा घेतल्यानंतर त्याला असं 4 पार्टमध्ये कट करायचं. अँड ही पिझ्झासाठी भाजी बनवलेली आहे कोबीची. मध्ये सगळं घातलेलं आहे, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, गाजर तुम्ही बघू शकता अँड मसाले सगळे. अँड आता हे पिझ्झा बेसवरती अशी भाजी घालते घालतात. आता पिझ्झा बेसवरती अशी भाजी घालत आहेत. असं घालत आहेत सॉस, रेड सॉस, टोमॅटो सॉस. त्यावर असं चीज खिसून घालत आहेत पिझ्झावर. हा फायनल पिझ्झा रेडी आहे. एकदम इझी होममेड पिझ्झा आणि हेल्दी सुद्धा. पिझ्झा एकदम यम्मी झालेला आहे. खरंच यम्मी. आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज.